पुढील प्रश्न आहे, अंधारात गेले पण डॅश आले, पर्याय क्रमांक एक रात्री, पर्याय क्रमांक दोन उजेडा, पर्याय तीन दुपारी आणि पर्याय क्रमांक चार संध्याकाळी। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, अंधारात गेले पण उजेडात आले। पुढील प्रश्न आहे, पुढे दिलेल्या अर्थावरून योग्य मन ओळखून लिहा। या ठिकाणी आपल्याला अर्थ दिलेला आहे आणि त्या अर्थावरून आपल्याला योग्य अशा पद्धतीची म्हण निवडायची आहे। प्रथम आपण अर्थ वाचणार आहोत। अर्थ आहे अगदी सहज एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा घेणे। अवघड गोष्टीची परीक्षा आपण सहजपणे घेणे असा या म्हणीचा अर्थ आहे। आणि त्यासाठी म्हण कोणती आहे पाहूया। एक, उसाच्या पोटी कापूस। पर्याय क्रमांक दोन, कानात बुगडी गावात फुगडी। पर्याय क्रमांक तीन, उडत्या पाखरांची पिसे मोजणे। आणि पर्याय चार, कानामागून आली अन तिकट झाली। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन, उडत्या पाखरांची पिसे मोजणे। ज्यावेळेस एखादा पक्षी उडतो त्यावेळेस त्याचे पिसे मोजणे ही बाब अत्यंत अवघड आहे, तरीही आपण ती बाब सहज पद्धतीनं करून दाखवत आहोत। म्हणजे अगदी सहज एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा घेणे या अर्थासाठी मन आहे उडत्या पाखरांची पिसे मोजणे। आहे हे इयत्ता पाचव्या वर्गातील शिष्यवृत्ती या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे। पुस्तकाचं नाव आहे क्लुप्त्या आणि सूत्रे, बुद्धिमत्ता आणि गणित या विषयाचे प्रश्न सोडवण्यासाठी हे उपयुक्त अशा पद्धतीचं पुस्तक आहे। हे जे पुस्तक आहे हे भाग एक आणि भाग दोन साठी आहे। या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही जो आता व्हिडिओ पाहत आहात, या व्हिडिओतील जे काही प्रश्न आहेत हे सर्वच्या सर्व प्रश्न या दोन्ही पुस्तकामध्ये उपलब्ध आहेत। या ठिकाणी भरपूर सरावासाठी प्रश्न दिलेले आहेत। या पुस्तकाचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक पाठ झाल्यानंतर तुम्हाला परीक्षा देण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। एक पॅकेज आहे आणि या पॅकेज मध्ये एकूण 28 प्रश्नपत्रिका आहेत। याच्यामध्ये भाग एक मधील 14 आणि भाग दोन मधील 14, त्याचबरोबर विशिष्ट घटकांचा अभ्यास झाल्यानंतर तुम्हाला ताबडतोब प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी ही प्रश्नपत्रिका तयार आहे। आणि त्याचबरोबर कठीण प्रश्नांचे स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेले आहे। पूर्ण अभ्यासक्रम झाल्यानंतर आपल्याला सरावासाठी उपयुक्त अशा पद्धतीचे आणखीन दोन पुस्तक आहेत। या पुस्तकाचं नाव आहे प्रॅक्टिस परीक्षा, भाग एक आणि भाग दोन मध्ये प्रत्येकी 15 प्रश्नपत्रिका आहेत। त्याचबरोबर कठीण प्रश्नांची स्पष्टीकरणे या पुस्तकामध्ये दिलेली आहे। संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आय एम विनर नावाचं एक पुस्तक आहे। या पुस्तकामध्ये एकूण 22 प्रश्नपत्रिका आहेत। या ठिकाणी प्रत्येक क्लिष्ट प्रश्नांचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं असून या ठिकाणी एकूण 156 आव्हानात्मक स्वरूपाचे प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। सरावासाठी हा प्रश्न संच अत्यंत उपयुक्त आहे। समोरील पुस्तक जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी आहे। यामध्ये एकूण 11 प्रश्नपत्रिका आहेत। विशेष म्हणजे या पुस्तकामध्ये संपूर्ण घटकांना स्पर्श केलेला आहे। विविध प्रकारचे प्रश्न या पुस्तकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। समोर जे पुस्तक दिसत आहे हे पुस्तक जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी आहे। हे पुस्तक खास गणित या विषयासाठी केलेलं आहे। या पुस्तकामध्ये एकूण 1200 प्रश्न आहेत। त्यामधील 600 प्रश्न घटकनिहाय आहेत आणि 600 प्रश्न संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आहेत। विशेष म्हणजे आपल्याला 20-20 प्रश्नांची एक एक प्रश्नपत्रिका या ठिकाणी तयार करण्यात आलेली असून या ठिकाणी एकूण 62 प्रश्नपत्रिका आहेत आणि प्रत्येक क्लिष्ट प्रश्नांचं स्पष्टीकरण या पुस्तकामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे।